माननीय पंतप्रधानजी तलावांचं शहर भोपाळमधून दीपेश अहिरवार आभासी माध्यमातून आपल्याबरोबर जोडले गेले आहेत आणि ते मान्यवर पंतप्रधानांना प्रश्न विचारू इच्छित आहेत जी कृपया आपला प्रश्न विचारावा माननीय पंतप्रधानजी नमस्कार माझं नाव दीपेश अहिरवार आहे मी शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय भोपाळचा दहावीचा विद्यार्थी आहे आजकाल मुलांमध्ये काल्पनिक खेळ आणि इन्स्टाग्रामची सवय ही अगदी सामान्य गोष्ट बनली आहे अशा काळात आम्ही अभ्यासावर लक्ष कसं केंद्रित करावं माननीय सर माझा आपल्याला असा प्रश्न आहे की आम्ही आमचं मन भटकून न देता अभ्यासावर लक्ष कसं केंद्रित करावं या विषयावर आपल्याकडून मार्गदर्शन मिळावं अशी माझी इच्छा आहे धन्यवाद धन्यवाद दिपेश माननीय पंतप्रधानजी अदिताब गुप्ताचा प्रश्न इंडिया टी व्हीच्या वतीनं निवडण्यात आला आहे अदिताभ आपल्याशी आभासी माध्यमातून जोडले जात आहेत अदिताभ आपला प्रश्न विचारावा माझं नाव अदिताभ गुप्ता आहे जसजसे तंत्रज्ञान वाढत आहे तसतसे आमच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन अधिकाधिक वाढत जात आहे समाजमाध्यमांवर आमचे लक्ष जास्त असते त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की आम्ही अभ्यासावर कसे फोकस करावे आणि समाज माध्यमांवरचे लक्ष तिकडे जाणारा वेळ कसा कमी करावा कारण तुमच्या काळामध्ये जर इतक्या प्रकारची डिस्ट्रॅक्शन करणारी साधनं नव्हती आता आमच्या वेळी अनेक साधने आहेत धन्यवाद अदिताप गुप्ता माननीय पंतप्रधानजी यानंतरचा प्रश्न कामाक्षी राय यांच्या अनेक विद्यार्थ्यांच्या वतीनं विचारला जाणारा असा आहे रिपब्लिक टी व्हीच्या वतीनं हा कामाक्षी यांचा प्रश्न निवडला आहे कामाक्षी कृपया आपला प्रश्न विचारा माननीय पंतप्रधान मी कामाक्षी राय मी दहावीची विद्यार्थिनी असून दिल्लीमध्ये असते माझा आपल्याला प्रश्न असा आहे की परीक्षेच्या काळामध्ये आमचं मन इतरत्र कुठेही भटकू नये सहज इकडे तिकडे जाऊ नये यासाठी आम्ही कोणकोणत्या वेगळ्या मार्गांचा अवलंब करावा धन्यवाद धन्यवाद कामाक्षी माननीय पंतप्रधानजी या प्रश्नाची निवड झी टी व्हीच्या वतीने करण्यात आली आहे मनन मित्तल आपल्याशी आभासी पद्धतीने जोडले गेले आहे मनन कृपया आपला प्रश्न विचारावा नमस्ते पंतप्रधानजी मी मनन मित्तल डी पी एस बंगलूर साऊथमधून बोलतो आहे ऑनलाईन अभ्यास करताना खूप प्रकारे डिस्ट्रॅक्शन होते यातून आम्ही स्वतःला कसे वाचवावे स्वतःला कसे यापासून दूर ठेवावे धन्यवाद मनन माननीय पंतप्रधानजी दिपेश अदिताभ कामाक्षी आणि मनन यांची परीक्षेमध्ये निर्माण करणाऱ्या बाधा आणि त्यामधून कसे बाहेर पडायचे याविषयी आपल्याकडून मार्गदर्शन मिळावे अशी इच्छा आहे माननीय पंतप्रधानांनी कृपया मार्गदर्शन करावे सर्वात पहिल्यांदा तर निर्णय याचा करायचा आहे की तुम्ही स्मार्ट आहात की गॅजेट स्मार्ट आहे काही काही वेळेस तर असे वाटते की तुम्ही तुमच्याहीपेक्षा ही, ही गॅजेट स्मार्ट आहेत असे मानत आहात आणि चूक तिथूनच होते तुम्ही विश्वास ठेवा की परमात्म्याने तुम्हाला खूप प्रचंड शक्ती दिली आहे तुम्ही स्मार्ट आहात गॅजेट तुमच्यापेक्षा स्मार्ट असू शकत नाही तुमच्याकडे स्मार्ट माटेच आहे तितका योग्य वापर तुम्ही गॅजेटचा करू शकणार आहात हे एक यंत्र आहे हे यंत्र आपल्या गतीमध्ये नवीन वेग आणते असा जर आपण विचार करणार असाल तर मला असे वाटते की कदाचित अगदी कदाचितच तुम्ही त्याच्यापासून मुक्त होऊ शकाल दुसरा मुद्दा म्हणजे देशासाठी खूप मोठा चिंतेचा विषय बनतो आहे मला कोणीतरी सांगत होते की भारतामध्ये सरासरी सहा तास लोक स्क्रीनवर घालवतात सहा तास आता याचा व्यवसायच जी मंडळी करीत आहेत त्यांच्यासाठी ही तर आनंदाची गोष्ट होऊ शकते ज्यावेळी मोबाईल फोनवर टॉक टाइम होत असे त्यावेळी त्या, त्या टॉक टॉकटाईममध्ये असे सांगतात की सरासरी वीस मिनिटे जात होती मात्र ज्या वेळेपासून स्क्रीन आणि त्यामध्ये रील एकदा का ते सुरू केले की त्यामधून बाहेर पडले जाते का असे काय होते तुम्ही कोणी यावर बोले नाही का तुम्ही मंडळी रील पाहत नाही का नाही पाहत ना मग इतके लाजाला काय झाले सांगा ना तुम्ही रिळ पडून बाहेर पडता का असे आहे पहा आपलं वय क्षम आहे आणि आपल्या निर्मिती क्षमते सामर्थ्य जर सरासरी हिंदुस्थानमध्ये सहा तास स्क्रीनवर जात असेल तर हा खूपच चिंतेचा विषय आहे एक प्रकारे गॅजेट आपल्याला गुलाम बनवत आहे आपण त्यांचे गुलाम बनून जगत आहोत परमात्म्याने आपल्याला एक स्वतंत्र अस्तित्व दिले आहे स्वतंत्र व्यक्तित्व दिले आहे आणि म्हणूनच आपल्याला याविषयी सचेत होणे आवश्यक आहे की मी याचा गुलाम तर बनत नाही ना याविषयी जागरूक राहिले पाहिजे तुम्ही पाहिले असेल की कधी कधी पाहिले असेल माझ्या हातामध्ये कधीही कोणताही मोबाईल फोन फार क्वचित अगदी कधीतरीच पाहिला असेल खूप क्वचित दिसला असेल मी स्वतःला यापासून दूर का बरं ठेवलं आहे वास्तविक मी अतिशय ॲक्टिव्ह आहे परंतु त्यासाठी मी एक विशिष्ट वेळ निश्चित केली आहे त्या वेळेपेक्षा जास्त काळ मी मोबाईल हातात घेत नाही आणि मी पाहतो बैठक अगदी उत्तम सुरू असते खूप महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असते आणि अशा वेळी थोडेसे व्हायब्रेशन आले की फोन लगेच काढून पाहणारे लोक आहेत मला असे वाटते की आपण स्वतःहून अगदी प्रयत्न करून आपण या गॅझेटचे गुलाम बनणार नाही असे वर्तन केले पाहिजे मी एक स्वतंत्र व्यक्तित्व आहे माझे स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्यामध्ये माझ्या कामाची जी गोष्ट आहे त्या मर्यादेतच रा मी राहणार आहे मी तंत्रज्ञानाचा उपयोग करणार आहे तंत्रज्ञानापासून दूर पळून जाणार नाही परंतु त्याची उपयोगिता आणि आवश्यकता यांचा विचार करून आपल्या गरजेपुरताच मी वापर करणार आहे आता असे मानूया की आपण डोसा बनवण्याची उत्तम पाकृती ऑनलाईन वाचली आहे एक तास खर्च करून डोसा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे वाचले अगदी सर्व कृती पाहिलीही त्यामुळे काही पोट भरणार आहे का भरणार आहे का डोसा खायला मिळणार आहे का नाही भरणार ना त्यासाठी डोसा बनवून तो खावा लागेल आणि म्हणजेच गॅजेट जे काही आपल्यासमोर मांडतो ठेवतो त्याने तुम्हाला पूर्णता येणार नाही देणार नाही तुमच्यामध्ये असलेले सामर्थ्य कृती प्रत्यक्षात तुम्ही करण्यामध्ये आहे ते पाहण्यात नाही आता तुम्ही पाहिले असेल की पूर्वीच्या काळी मुले अगदी आरामात पाढे मुखोद्गत म्हणत असत पाढे म्हणतात ना आणि अगदी उत्तम प्रकारे आरामात पाडे म्हणत होते आणि मी तर पाहिले आहे की भारतातून जी मुले परदेशात जात होती त्यांच्याविषयी परदेशातील लोकांना खूप आश्चर्य वाटत होते की मुले इतकी अवघड पाढे कसे काय म्हणू शकतात आपल्याकडे त्यावेळी त्याचे विशेष महत्त्व वाटले नाही आणि आता पहा हळूहळू काय झाले आहे पाडे म्हणणारी मुले आता शोधावी लागतात असं का बरं झालं कारण आपण पाडे म्हणण्याची क्षमता हरवून बसलो आहोत आपल्याला स्वतःमधील क्षमता हरवून बसायच्या नाहीत तर आपल्या क्षमता अधिकाधिक वाढवायच्या आहेत यासाठी आपल्याला अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे आहेत नाहीतर काय होईल हळूहळू एक एक करून आपण अशा अनेक गोष्टी संपुष्टात आणू नाहीतर आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम प्रज्ञेचा वापर अनेक आघाड्यांवर केला जात आहे त्यामुळे तुम्हाला काही करण्याची गरज नाही त्या विशिष्ट मंचावर जाऊन चॅट सुरू केले की अवघ्या दुनियेतील गोष्टी त्यावरून समजतील आता तर गुगलपेक्षाही एक पाऊल पुढची गोष्ट आली आहे जर तुम्ही यामध्ये अडकून बसाल तर तुमच्यामधील निर्मिती क्षमता संपुष्टात येईल आणि म्हणूनच माझा आग्रह असणार आहे आपल्याकडे जे प्राचीन आरोग्यशास्त्र आहे त्यानुसार भारतामध्ये आरोग्यासाठी उपवास करण्याची परंपरा आहे तसा उपवास तुम्ही करावा म्हणजे काय करायचे तर मित्रांनो असा उपवास तुम्ही जरूर करा आपल्याला देशातील काही धर्मांमध्ये उपवास करण्यास सांगितले आहे आता काळ बदलला आहे म्हणून माझे आपल्याला सांगणे आहे की आठवड्याभरातले काही दिवस अथवा दिवसातले काही तास या तंत्रज्ञानाचा उपवास करावा करू शकता ना तुम्ही अमुक इतके तास तंत्रज्ञानाच्या वाटेला आपण जाणारच नाही हे ठरवावे तुम्ही पाहिले असेल अनेक कुटुंबे अशी आहेत घरामध्ये दहावी बारावी बारावीचा खूप तणाव सुरुवातीला असतो सगळे कार्यक्रम ठरल्यानंतर कुटुंबातले मोठे सदस्य सांगतात नाही नाही बाबा पुढच्या वर्षी काही कार्यक्रम करणे जमणार नाही दहावीमध्ये आहे पुढच्या वर्षी काही करायचे नाही बारावी आहे असेच घरामध्ये बोलले जात असते आणि टी व्हीवरही अगदी पांघरून घालून ठेवले जाते कारण नो टी व्ही कारण दहावीची परीक्षा आहे बारावीची परीक्षा आहे जर आपण इतकं जागरूक होऊन टी व्हीला पडदा घालू शकतो तर मग आपण मनापासून एक गोष्ट निश्चित करू शकतो ती गोष्ट म्हणजे आठवड्यातील एक दिवस माझा डिजिटल उपवास असेल कोणतेही डिजिटल डिवाईस वापरायचे नाही मी कशालाही हात लावणार नाही यामुळे जो लाभ होणार आहे त्याचे निरीक्षण जरूर करावे हळूहळू आपण या कालावधीमध्ये वाढ करावा असे मन तयार होईल त्याचप्रमाणे आपण पाहिले आहे की परिवार आता लहान होत आहेत म्हणजे कुटुंबाचा आकार छोटा होत आहे आणि परिवार या डिजिटल विश्वात अडकत चालले आहेत एकाच घरात आई मुलगा बहीण भाऊ वडील सगळेजण राहत आहेत आणि एकाच खोलीत असून व्हॉट्सअप करत आहेत आपलीच गोष्ट सांगतोय ना मी आई वडिलांना व्हॉट्सअप करेल आपण पाहिले असेल घरात सगळेजण बसले आहेत मात्र प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये गर्क आहे एक इकडे बघत आहे दुसरा दुसरेकडे बघत आहे असेच होत आहे ना मला सांगा अशाने कुटुंब कसे चालेल पूर्वी बसमध्ये रेल्वेमध्ये प्रवास करताना लोक गप्पा मारत असत आता कनेक्टिव्हिटी मिळाली तर आता पाहिले काम हेच जसे अख्ख्या जगाचे काम यांच्याकडे आहे त्यांच्यापासून जगाचे काम थांबणार आहे हा जो रोग लागला आहे ना तो आपण ओळखला पाहिजे हा आजार आपण ओळखला तर या आजारापासून आपण मुक्त होऊ शकू म्हणूनच माझी विनंती आहे की आपण एक असा भाग निश्चित करू शकता का आपल्या कुटुंबात आजच निश्चित करा एक भाग निश्चित करा हा भाग म्हणजे नो टेक्नॉलॉजी झोन म्हणजे इथे तंत्रज्ञानाला प्रवेश नाही इथे यायचे असेल तर मोबाईल एका कोपऱ्यात ठेवून या इथे आरामात बसून गप्पा होतील घराच्या एका कोपऱ्यात नो टेक्नॉलॉजी झोन करा देवघर असते ना देवाचा देवारा एका बाजूला असतो ना स्वतंत्र तसाच हा कोपरा तयार करा या कोपऱ्यात यायचे असेल तर मोबाईल बाहेर ठेवून या इथे फक्त बसा आता पहा हळूहळू आपल्याला जीवनाचा आनंद मिळू लागेल आनंद मिळू लागला की आपण या गुलामगिरीतून बाहेर येऊ शकाल खूप खूप धन्यवाद